ओमकार गणेश इलेव्हन विरुद्ध बी क्रिएटिक या दोन मातब्बर संघांमध्ये चालवणारी आजच्या दिवसातली पहिली मॅच या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना मैदानात रंगलेला आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये जे खेळाडू मित्र आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण मैदान त्वरित मोकळं करायचंय आणि खेळाडू कक्षामध्ये ज्या टीमची मॅच चालू असेल त्याच खेळाडूंनी फक्त बसायचं. बाकीच्या सर्व खेळाडूंना विनंती, आपण खेळाडू कक्ष त्या ठिकाणी सोडून बसा. GPL 2024 सीझन 2 पहिला दिवस सुरू होतोय. दिवस रात्र प्रकाश जोतामध्ये एक वेगळी संकल्पना लक्षात घेत मात्र आपण ही स्पर्धा पार पडलेली पाहणार आहात. गतवर्षी या स्पर्धेची सुरुवात झाली प्रथमतः या नरे पार्क मैदानावरती अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं दिवस रात्र प्रकाश जोतात खेळवलं गेलेलं आयोजन आपण अनुभवलं आणि तदनंतर मात्र या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला आज सुरुवात होत असताना वी क्रिएटिक आणि ओमकार गणेश इलेव्हन या दोन संघांमध्ये मात्र हा उद्घाटनीय सामना. नाणेफेक जी आहे ती ओमकार गणेश इलेव्हन संघानं जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय निमंत्रित केलाय मात्र वी क्रिएटिक टीमला फलंदाजी करण्यासाठी. तर ज्या पद्धतीने आपण चर्चेमध्ये पाहिलं की वी क्रिएटिक संघ त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना मात्र संधी मिळाली ती प्रथमतः फलंदाजी करण्याची. 40 ते 45 धावांचा आकडा गाठण्याची कुठेतर मात्र त्या ठिकाणी शक्यता त्यांनी दर्शवली होती आणि त्यासाठी मात्र आता प्रथमतः बॅटिंग करत असताना प्रयत्नशील असलेले आपल्याला पाहायला मिळतील ते वी क्रिएटिक संघाचे फलंदाज. मला वाटतं दोन्ही टीमचे प्रतिनिधी आमच्यासोबत या ठिकाणी जुडले गेलेले आहेत. बरेच सहप्रायोजक या स्पर्धेला यावर्षी मात्र लाभलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात. बीटी कंपनी, नरे पार्क ग्रुप, सोबतच वी क्रिएटिक इंटिरियर स्टुडिओ, RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्री साई समर्थ इस्टेट आणि GW खामकर मसाले एक विशेष सहकार्य. सोबतच या स्पर्धेला प्रमुख मार्गदर्शन मिळालंय ते आपल्या शिवसेना शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, दमदार आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ गटनेते सन्माननीय श्री अजयजीत चौधरी साहेब. सोबतच शिवसेना माजी आमदार, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सन्माननीय श्री दगडूदादा सकपाळ. आपल्या विभागाच्या कार्यसम्राट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका सन्माननीय श्रीमती सिंधुताई मसूरकर. शिवसेना शिवडी विधानसभा संघटक, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव श्री सुधीरभाऊ साळवी. शिवसेना गोवा राज्य संपर्क प्रमुख सन्माननीय जीवनजी कामत. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री बबनजी शिरोडकर. मंडळाचे सन्माननीय सचिव सन्माननीय श्री सुबोधजी रासम. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार सन्माननीय प्रसादजी लाड. सोबतच भारतीय जनता पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष सन्माननीय श्री संजय नाना आंबोले. शिवसेना सन्माननीय बरेच सहकारी आणि सोबतच भारतीय जनता पक्षाचेही काही पदाधिकारी जे या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सहकार्य करताना. शिवडी विधानसभा महामंत्री सचिनजी शेट्टे साहेबांचं सुद्धा विशेष सहकार्य. सोबतच श्रीकांतजी फणसेकर, धन्या फणसेकर, रेवांजी फणसेकर, मुंबई शहरातील नामवंत सुप्रसिद्ध असे समाजसेवक सन्माननीय आर्यन आणि अर्णव राजूराव, प्रवीणजी मांजरेकर. त्याचबरोबर या विभागातील काही स्पोर्ट्स ब्रँड ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी, अर्थातच CM स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रमोदजी चिंदरकर, साई अंशुल स्पोर्ट्स सर्वेसर्वा दत्ता शेठ चव्हाण, सिक्सर सुप्रीमो सर्वेसर्वा केतनजी शेठ, प्रमोदजी चिंदरकर सोबतच मिलिंदजी कदम, विजयजी पेंढारी, फॅब लॅब मेन्स फॅशन. तर होत्या मॅचची सुरुवात. मॅचचा श्री गणेशा, वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बोला परळच्या राजाचा. हियर इट्स बिगिन, लेट्स प्ले. मॅचचा पहिला बॉल, पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल धावेनं वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचं खातं इथे उघड. स्पर्धेच्या पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल शिवमजी सावंत आणि अभिषेकजी कांगणे यांना. मॅच ऑफिशियल्स म्हणून कार्यरत असताना आपल्याला या दोन दिवसीय दिवस रात्र प्रकाश जोतामध्ये खेळवण्यात जाणाऱ्या
विकेट आपण या दोन फलंदाजांमधलं या पहिल्या ओव्हरमध्ये पाहू शकाल. चांगलं कॉलिंग आहे, चांगलं कम्युनिकेशन, चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन आणि सोबतच या दोन धावांच्या प्रयत्नानंतर एक मोठा फटका सजवला जातोय. फिल्डरच्या हाताला लागून बॉल चाललाय सीमारेषा पार, मिळतील धावा चार. येतोय या मॅचचा, या स्पर्धेचा पहिला चौकार. मधून आलेला हा पहिला चौकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळेल आणि हा स्पर्धेतला पहिला चौकार नक्कीच लक्षात ठेवला जाईल. क्षेत्राच्या दिशेनं पुन्हा एकदा थोडस मिसफील्ड झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र दुहेरी धाव्याची भर पडेल ती धावफलकावरती. रवींद्र सावंत आज चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत, एक चौकार परिणामी आणखीन दोन धावा या फटक्यासोबत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मात्र आणखीन एक चार धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळेल, तो रवींद्र सावंत यांच्या बॅट मधून. एक चांगली सुरुवात इकडे मात्र होत असताना काही मान्यवरांची नावं आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकार्य आहे बाबूस क्रेन सर्व्हिस आणि सोबतच स्वर्गीय जनार्दनजी सावंत यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली मात्र वाहिली जाते. स्टेप आउट झालेत या वेळेला, बॅटची आउटसाइड एज घेतली आहे, बॉल चाललाय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. सिंगल धाबेसोबत मात्र धावपलकावरती बदल घडतोय. पहिल्या षटकाचा खेळ मात्र आपण पूर्ण झालेला पाहिला. पहिल्या षटका अखेरीस आपण जर पाहिलं तर 14 धावा आणि त्यानंतर या नवीन ओव्हरची जशी सुरुवात झाली आहे 2 एकेरी धावा. आणखीन एक फुल टॉस बॉल या वेळेला मात्र थोडस स्टेप आउट होऊन खेळण्याच्या प्रयत्नात. अपील तर केली गेली आहे पंचांकडे आणि सोबतच पंचांनी मात्र फलंदाजाला बाद घोषित केलंय. या दोन धावांनंतर मात्र हा तिसरा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, एक चांगलं यष्टी रक्षण पाठीमागे मात्र आणि रवींद्र सावंत सारखा एक इनफॉर्म फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना हा पहिला धक्का आपण लागलेला पाहू शकाल. तो मात्र विक्रेटिक टीमच्या विरोधात मात्र आपण खेळत असताना ओमकार गणेश इंडिया 11 या संघाला मिळालेली पहिली सफलता. हॅलो चेक. तिसऱ्या बॉलवर मात्र विकेट गमावली गेली आहे आणि या बॉलवरती मात्र सोहमने फलंदाजाला बाद घोषित केलं तर बीटी कंपनी यांच्या माध्यमातून मात्र 200 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार गोलंदाज सोहमसाठी असणार आहे. विशेष पारितोषिक या स्पर्धेसाठी मात्र मान्यवरांच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटवर येऊन मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेला फटका आहे. एक धाव तर अगदी सहज आहे. हॅलो चेक. धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील 22 धावा, चुकीची दुरुस्ती 22. पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन स्वीपर कव्हरमध्ये दोन फिल्डर मात्र तिकडे क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेत असताना बॉलला अडवलं जाते, बॉलची फेक केली जाते. तोपर्यंत मात्र आणखीन एक सिंगल धाव फलंदाज रवींद्रच्या जागेवरती मात्र आपण जर पाहिलं तर सामर्थ्य केरे, एक युवा टॅलेंटेड फलंदाज, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र प्रकाश जोतात खेळवलं जाणारं हे दैदिप्यमान नेत्र दीपक आणि नयनरम्य असं गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्याचं आयोजन. दरम्यान दोन ओव्हरचा खेळ ते मात्र समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर आलेल्या सिंगल धाबेसोबत संघाची धावसंख्या 11.5 धावा प्रतिषटकाच्या सरासरीनं 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विक्रेटिक विरुद्ध ओमकार गणेश 11 उद्घाटनीय सामना. पहिला बॉल या वेळेला मात्र थोडीशी वेगळी बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली. डाऊन द लेग साईड व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. अतिरिक्त धावेची मात्र घोषणा, व्हाईट प्लस 1 अशा अतिरिक्त धावा मात्र स्कोर कार्डवरती या बॉल नंतर जुळल्या जातील.
पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल, या वेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये जात असताना चेंडू पाहायला मिळतोय. नितीन गोलंदाजी मार्कवरती हे तिसरं षटक हाताळत असताना अगदी झटपट क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही अनुभवू शकाल. खऱ्या अर्थानं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट हे मुंबईकरांनी मुंबईसाठी स्वतःसाठी मात्र निर्माण केलेलं क्रिकेट म्हणून या क्रिकेटकडे पाहिलं जातं. छोट्याशा जागेच्या आकारात, छोट्याशा मैदानांमध्ये, गल्लीबोळात सुद्धा हे क्रिकेट खेळलं जाऊ शकतं आणि त्यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये अडचणीच्या ठिकाणी सुद्धा हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळता यावं, त्याच्यासाठी मात्र या क्रिकेटची, या फॉर्मॅटची निर्मिती मात्र या मुंबईकर जनतेनं केली. आणि तदनंतर मात्र कित्येक वर्ष आपण या संपूर्ण मुंबईवर अधिराज्य करताना या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला पाहिलंय. काय सुंदर फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सदा मामा तावडे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, ज्येष्ठ खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत, आपल्या अनुभवाचा आज वापर मात्र ते करताना नक्कीच आपल्याला दिसतील. सिंगल डबल्स धावा मात्र सातत्यपूर्ण घेतल्या जात असताना यावेळेला स्टेप आउट झालेत. लॉंग ऑफ वरती मात्र फिल्डर आहे, एकच धाव घेण्यामध्ये फलंदाजांना यश मिळेल. समोर मात्र जर भगव्या रंगाचा जो कपडा आपल्याला लावलेला दिसतोय त्यावर जर डायरेक्ट बॉल लागला तर आपल्याला सहा धावा मिळतील. मैदानाच्या इतरस्थ आजूबाजूला जर आपण पाहिलं तर ऑफसाईड ऑनसाईडला चौकार ठोकण्याची संधी तुम्हाला या मैदानावरती असेल. आणि दरम्यान पाठीमागे थर्ड मॅन फाईन लेग बाउंड्री लाईन जे आहे तिथे तुम्हाला एकेरी धावा अतिरिक्त स्वरूपातल्या, घोषांकित स्वरूपातल्या त्या ठिकाणी मिळवता येतील. अशा पद्धतीची मात्र या मैदानाची आखणी तुम्हाला पाहायला मिळू शकेल या गणेश लीला प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि इथे मात्र अपील केली आहे, काय चपळता पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागेल, दुसरा धक्का लागेल तो विक्रेडिक टीमला. रवींद्र सावंत सोबतच आता राहुल फाटक सुद्धा रनआउट होऊन माघारी परतलाय, दुसरा धक्का विक्रेडिक टीमला लागत असताना. नितीन मात्र खूप चपळ पाहायला मिळाले, स्वतःचीच गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये फॉलो थ्रू मध्ये एक चांगला बॉल त्या ठिकाणी फील्ड केला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या रवींद्र फाटकला. मात्र राहुल फाटकला मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज हर्षद परब मैदानाच्या आत. सोबतच आपण जर पाहिलं तर हर्षद परब सोबत नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना सामर्थ्य कारे, सामर्थ्य करेल आपण बघू शकाल, सामर्थ्य केरे, निखिल केसरकर. शेवटचं षटक असेल या इनिंग मधलं, अंतिम षटकासाठी, या निर्णायक षटकासाठी, या हाणामारीच्या षटकासाठी मात्र गोलंदाजी हातात स्वीकारली जाते. ती निखिल केसरकर अर्थात संघनायक आहेत ओमकार गणेश लिवण संघाचे. आज त्यांच्याही खांद्यावरती मोठी जबाबदारी. धावफलकावर जर लक्ष टाकलं तर धावफलकावरती धावा आहे त्या 28, दोन गडी बाद. हर्षद आल्या आल्या मात्र मोठ्या फटक्याच्या तयारीत, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र तितका चांगला संपर्क नाही आहे. एका मिस टाईम स्ट्रोक सोबत बॉल चाललाय तो स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग फिल्डरच्या हातामध्ये. एक सिंगल धाव घेतली जाते, हर्षद मात्र आपल्या वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडतोय. स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्ट्राईकवर मात्र सामर्थ्य केरेला आपल्याला पाहू शकेल. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल, लॉफ्टेड शॉट, सरळ जाऊन विसावलाय तो स्वीपर कव्हर फिल्डरच्या हातामध्ये. सामर्थ्य केरेची खेळी इथे मात्र समाप्त होईल, तिसरा धक्का विक्रेटिक टीमला. या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळू शकेल आपल्या मोबाईल स्क्रीनवर, आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर, आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर आणि आपल्या स्मार्ट टीव्हीवर. घर बसल्या सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट अर्थातच टेनिस क्रिकेट डॉट इन ज्या वेबसाईटची उत्पत्ती मात्र अवघ्या वयाच्या 23व्या वर्षी या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला मिळालेली देणगी अर्थातच संतोषजी नानेकर या व्यक्तीने मात्र या वयाच्या 23व्या वर्षी टेनिस क्रिकेट डॉट इनची सुरुवात केली. आणि पाहता पाहता आज मात्र 18 लाख सबस्क्रायबर या ऑफिशियल युट्यूब चॅनलचे तुम्हाला पाहायला मिळू शकतील. दरम्यान इथे मात्र आणखीन एक विकेट गमवावा लागेल, आल्या आल्या मात्र माघारी परतावं लागतंय फलंदाजाला. वन मोर विकेट डाऊन, अक्षय वाईंगडे, अक्षय वाईंगणकर या ठिकाणी मात्र बादूर माघारी परतलाय. अक्षय वाईंगणकर आउट होऊन माघारी परतलाय आणि त्याच्या जागेवरती मात्र तन्मय कोरगावकर नवीन फलंदाज. आतापर्यंत 4 विकेट्स गमावलेत विक्रेटिक टीमने. संघाची धावसंख्या मात्र कुठेतरी थोड्या वेळासाठी स्थिरावलेली आपल्याला बघायला मिळते, थंडावलेली आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकातून 14, दुसऱ्या षटकातून 9, त्यासोबतच एक विकेट मात्र दुसऱ्या षटकातून आली होती. तिसऱ्या षटकाचा खेळाकडे आपण पाहिला तर तिसऱ्या षटकातून मात्र खूप कमी प्रमाणात धावा गोलंदाजांनी खर्च केल्या, अवघ्या 6 धावा तिसऱ्या षटकातून. 29 धावा धावफलकावरती असताना मात्र आतापर्यंत जर आपण लक्ष टाकलं तर एकच धाव निखिलनं खर्च केली आहे आणि सोबतच संघाची धावसंख्या 4 गडी बाद 30 धावा. तन्मय कोरगावकर डावकुऱ्याचा फलंदाज, येस येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो हो आणि ही एक धाव पूर्ण तन्मयच्या माध्यमातून लेगबाईच्या स्वरूपात या धावा मात्र नक्कीच त्या ठिकाणी दिल्या जातील.
31 धावा स्कोर कार्डवर, 14 षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत या ओव्हर मधले आपण जर पाहिले तर बॉल पूर्ण झाले 4, शेवटचे 2 चेंडू इनिंग मधले शिल्लक. यावेळेला मात्र बॅकफुटवर येऊन पॉपिंग क्रीजचा अगदी खोलवर वापर करत मात्र खेळलेले या फटक्यावरती 2 धावांचा प्रयत्न, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच त्या ठिकाणी मला वाटतं या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. फलंदाज सेफ असेल, थ्रो चांगला होता, परंतु तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमधलं आपल्याला पाहायला मिळालं आणि परिणामी मात्र या 2 धावा स्कोरकार्डवरती ॲड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दुहेरी धावेसोबत स्कोरकार्ड कुठपर्यंत जाऊन पोहोचलंय ना तेही जाणून घेणं खूप महत्त्वाचं. 33 रन्स ऑन दी बोर्ड विथ दी लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी बाद 33 धावा स्कोरकार्डवरती. शेवटचा बॉल शिल्लक, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या शेवटच्या बॉलवर किती धावा जमवतील फलंदाज? शेवटचा बॉल इथे मात्र पंचांच्या माध्यमातून लागू केला जातोय तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21. इथे आणखीन एक चेंडू खेळण्याची कुठेतरी संधी मिळाली असती, परंतु रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावल्यानं हा बॉल मात्र काउंट झालाय. त्यामुळे एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद. 5 गडी बाद 34 धावा स्कोरकार्डवरती. जिंकण्यासाठी मात्र नऊची एक धाव अशा पद्धतीनं 35 धावा स्कोरकार्डवरती असतील आणि जिंकण्यासाठी मात्र 36 धावांची आवश्यकता ओमकार गणेश इलेव्हनला या उद्घाटनीय सामन्यामध्ये. दरम्यान मगाशी ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं, प्रत्येक मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा जो टॉस आहे तो या ठिकाणी केला जाईल आणि त्या टॉससाठी आम्ही पुढील 2 टीमला बोलवतोय. SKM विरुद्ध RS45. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. 35 धावा स्कोरकार्डवरती, 36 धावांची गरज मात्र ओमकार गणेश इलेव्हन या संघाला हा सामना जिंकण्यासाठी असेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस पूर्ण करून घेऊ. या नाणेफेकीसाठी मात्र आम्ही बोलवणार आहोत SKM विरुद्ध RS45. या 2 टीम खेळतील आणि त्या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती, आपण पुढील मॅचच्या टॉससाठी लवकरात लवकर यायचंय. टॉस सोबतच आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे आपण पोच करायची आहे. ही विनंती असेल ती SKM आणि RS45 या दोन्ही टीमच्या संघनायकांना. दरम्यान बरेच बॅनर्स आपल्याला मैदानाच्या आजूबाजूला लागलेले पाहायला मिळतील. सिक्सर सुप्रीमो या स्पोर्ट्स ब्रँडचं मात्र या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. ज्या पद्धतीने मात्र आपण सुरुवातीलाच पाहिलात, एक विशेष डिझाईन केलेला उत्तम दर्जाचा एक टेनिस बॉल आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वापरतोय आणि ज्यावर मात्र GPL या स्पर्धेचा जो ब्रँड आहे तो या ठिकाणी मात्र प्रिंट केला गेलाय. इन बिटवीन आपण पाहतोय नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही टीम SKM आणि RS45. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या. लगेचच हा पहिल्या मॅच नंतरचा पुढील सामन्याचा जो टॉस आहे तो आपण पूर्ण करणार आहोत. सुनीलजी शुक्ला यांना मी विनंती करेन, सन्माननीय सुनीलजी शुक्ला आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस पूर्ण करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. प्रमुख मान्यवर सुनीलजी शुक्ला यांच्या शुभ हस्ते हा नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. गणेश लीला प्रीमियर लीगचे मार्गदर्शक, हितचिंतक, सल्लागार, आमचे आधारस्तंभ सन्माननीय सुनीलजी शुक्ला यांच्या शुभ हस्ते हा नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. या स्पर्धेसाठी मात्र सहप्रायोजक म्हणून आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय ते BT कंपनी, नरेपार ग्रुप, वी क्रिएटिक इंटिरियर स्टुडिओ, RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्री साई समर्थ इस्टेट आणि GW खामकर मसाले. खूप सारे मात्र स्पोर्ट्स ब्रँड सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्यासोबत जुडले गेलेले आहेत. CM स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा प्रमोदजी चिंदरकर, सोबतच साई अंशुल स्पोर्ट्स सर्वे सर्वा दत्ता शेठ चव्हाण, सिक्सर सुप्रीमोचे सर्वे सर्वा केतनजी शेठ साहेब, मिलिंदजी कदम, विजयजी पेंढारी, फॅब लॅब मॅन्स फॅशन, त्यासोबतच बाबूस क्रेन सर्व्हिस आणि स्वर्गीय जनार्दन सावंत यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून विशेष पारितोषिक सुद्धा खेळाडूंवरती या ठिकाणी त्यांचा वर्षाव होणार आहे. प्रत्येक सामन्याचा जो सामनावीर असेल त्या सामनावीराच्या खेळाडूला आकर्षक अशी टी शर्ट CM स्पोर्ट्स सर्वे सर्वा प्रमोदजी चिंदरकर यांच्या वतीने आणि आकर्षक असे हँड इनर्स सिक्सर सुप्रीमो यांच्या माध्यमातून. आमची युट्यूब लाईव्हची टीम मात्र आज संपूर्ण 2 दिवसासाठी या ठिकाणी सज्ज आहे. tenniscricket.in सर्वे सर्वा, संतोषजी नानेकर, गौरवजी सावंत, मिलनजी पाटील आमचे अपडेटर्स आहेत आणि आमचे कॅमेरामन प्रीतमजी मस्कर. एक चांगलं कॅमेरा वर्क मात्र या 2 दिवसांमधून आपण त्यांच्या वतीने पाहू शकाल. तर tenniscricket.inच्या सर्व प्रतिनिधींचा सुद्धा आज या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार. दरम्यान पहिल्या सामन्याचा पहिल्या इनिंगचा
खेळ इथे संपन्न झालेला आपण पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये चार ओव्हरचा खेळ संपलेला असताना विक्रेटिक संघ पाच गडी बाद 35 धावांवर जाऊन पोहोचलाय. 36 धावांचं लक्ष मात्र ओंकार गणेश इलेव्हन या संघासमोर. दरम्यानच्या कालावधीमध्ये मॅचच्या मध्यानामध्ये मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पूर्ण केलाय. दोन्ही टीम्स आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट सुद्धा आमच्याकडे पोहोचवायची. जर तुमचे ओनर्स खेळणार असतील तर ओनरच्या नावासमोर सुद्धा तुम्ही टिक करायचे. प्रत्येक संघाची प्रत्येक संघासोबत मॅच आहे. 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. 5-5 दोन गट या ठिकाणी मात्र विभागून दिलेले आहेत. अ गटामधून आणि ब गटामधून मात्र क्वालिफायर राऊंड होईल आणि मग उद्याच्या सत्रामध्ये सेमीफायनल्स मेगा फायनलचे सामने सुद्धा आपल्याला उद्याच्या रात्रीच्या सत्रामध्ये अनुभवायला मिळतील. दरम्यान होते नवीन इनिंगची सुरुवात. मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला. मध्यानामध्ये काही क्षणाची विश्रांती आणि मॅचच्या उत्तरार्धाला होते सुरुवात. 36 धावांचा पाठलाग. पहिलाच बॉल फुल टॉस त्या ठिकाणी मात्र जाऊन आदलाय आणि तिथे मात्र निखिल केसरकर कर्णधार इथे मात्र आउट होऊन माघारी परत आहेत. हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आहे. ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटपेक्षा थोडंसं वेगळं क्रिकेट तुम्हाला इथे खेळावं लागेल. थोड्याशा वेगळ्या रणनीतीसोबत थोड्याशा वेगळ्या स्ट्रॅटेजीसोबत तुम्हाला इथे खेळावं लागणार आहे. इथे मात्र आपण लॉफ्टेड शॉट तितक्या मोठ्या प्रमाणात खेळू शकणार नाहीत. जर असे डायरेक्ट फटके तुम्ही त्या पडद्यांवर मारलात तर तुम्हाला बाद होऊन माघारी परतावं लागेल. हे कुठेतरी फलंदाजांना लक्षात घ्यावं लागेल आणि त्याप्रमाणे बॅटिंग करावी लागणार आहे. दरम्यान कर्णधार निखिल केसरकर पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार बनलाय. शून्याचा चष्मा घालून मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी. पहिल्याच बॉलवर गोलंदाज रवींद्र सावंत यांच्या खात्यामध्ये पहिली विकेट पहिली सफलता. न्यू बॅटर मैदानाच्या आत स्मित पवार. या खेळाडूची मात्र नव्याने वर्णी लागली आहे. वाईल्ड कार्ड एंट्री म्हणू शकतो आपण त्यांच्या टीमसाठी. आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या 13 खेळाडूंच्या नावांमध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी नव्हतं, परंतु आज ते या ठिकाणी उपस्थित असल्याकारणानं मात्र त्यांचंही नाव त्यांच्या टीम लिस्टमध्ये ॲड केलं गेलं. दरम्यान सिंगल दावेसोबत स्मित पवारच्या बॅटमधून ही पहिली धाव वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडतोय. दरम्यान यावेळेला बॅकफूटवर जाऊन ऑन ड्राईव्हचा फटका लाँग ऑन क्षेत्रात जात असताना इथे मात्र झटपट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. धावांसाठी मात्र तुम्हाला धावाधाव करावी लागेल. दिवसा ढवळ्या धावांची चोरी तुम्हाला करावी लागेल तर आणि तर मात्र तुमच्या टीमसाठी तुम्हाला रन्स मिळतील. दरम्यान मिस टाईम फटका डिक्लेअरमध्ये जाईल. एक धाव मात्र नक्कीच त्या ठिकाणी अंकित केली जाईल ती स्कोअर कार्डवरती. आज आमच्यासोबत आमचे गुणलेखक मित्र रुपेश सुर्वे आमच्यासोबत जुडले गेले आहेत. या संपूर्ण स्पर्धेची तंतोतंत अशी माहिती आमच्यापर्यंत 2 दिवसासाठी पोहोचवण्याचं काम ते करतील. चांगली सुरुवात मात्र ओंकार गणेश इलेव्हन संघाची. विकेट जरी गमावली आहे तरी मात्र इथून पुढे मात्र त्यांना विकेट वाचवून क्रिकेट खेळावं लागेल. परंतु रवींद्र सावंत इतक्या सहजासहजी मात्र समोरच्या संघाला धावा बनवू देणार नाहीत. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मात्र समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं खेळलेला फटका. एकच धाव तिकडे मात्र घेतली जाऊ शकेल. एकेरी धावेसोबत मात्र संघाचं धावफलक जे आहे ते पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 1 गडी बाद 4 धावा. पाठलाग करायचा आहे तो 36 धावांचा. अर्थातच गरज होती सुरुवातीपासूनच 9 धावा प्रतिषटकाच्या सरासरीची. रिक्वायर्ड रन रेट होता 9 धावा प्रतिषटक. परंतु आता पहिल्या षटकात अवघ्या आल्यात त्या धावा 4. गरज असेल ती मात्र उर्वरित 18 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 32 धावांची. म्हणजे जवळपास 10.5 ते 11.5 धावा प्रतिषटकाची सरासरी. इथून पुढे मात्र त्या पद्धतीनं मात्र फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल. नवीन गोलंदाज इथे मात्र बॉलिंगची सुरुवात करत असताना सचिन नेरूरकर. गतवर्षीच्या हंगामात पहिल्या पर्वामध्ये संघमालक म्हणून त्यांचं काम तर आपण पाहतोच आहे, परंतु गतवर्षीच्या पहिल्या पर्वामध्ये आपल्या संघासाठी आणि आपल्या संपूर्ण वैयक्तिक गोलंदाजीच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार त्यांनी पटकावला. आणि याही पर्वात मात्र तशाच काहीशी पद्धतीची कामगिरी मात्र सचिन नेरूरकर यांच्याकडून अपेक्षित केली जाते. पहिल्या इनिंगमध्ये विक्रेटिक ज्या वेळेला मात्र बॅटिंग करत होती अपेक्षित त्यांना फलंदाजी करण्याची संधी इथे मिळाली. आणि संधी मिळालेली असताना 35 धावा त्यांनी बनवल्या. आणि ॲज अ कॅप्टन इंटरव्ह्यूच्या वेळेला मात्र जसं त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रथम टॉस जिंकलो असतो तर बॅटिंगच करायची होती. त्यामुळे इथे मात्र आपण जर पाहिलं तर त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं कुठेतरी सोनं केलं. कारण त्यांना ठाऊक आहे की त्यांच्याकडे एक चांगला बॉलिंग युनिट उपस्थित आहे. सचिन नेरूरकरसारखा मागील पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज जो ठरला होता असा गोलंदाज त्यांच्याकडे असताना त्यांना मात्र चिंता नाही आहे. 36 धावांचं लक्ष मात्र समोरच्या संघाला
कुठेतरी कठीण करून सोडलं सुरुवातीच्या ओव्हर्स मध्ये. जर आपण पाहिलं तर निखिल केसरकर सारखी विकेट आणि या बॉल वरती मात्र आणखीन एक फलंदाज आउट. स्मित पवार माघारी परतलाय. वाईल्ड कार एंट्री च्या खेळाडूची मात्र झाली होती या मैदानात आल्यानंतर. मात्र काही चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्याने वारंवार जरूर केला, परंतु तिकडे आपण जर पाहिलं तर यष्टीचितच्या स्वरूपात मात्र त्याला माघारी परतलेला आपण पाहतोय. सचिन नेरूरकर यांच्या खात्यामध्ये पहिली सफलता, दुसरा धक्का लागतोय. आणि आमच्या सोबत आज सचिनजी शेट्टी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत गतवर्षी, आणि सोबतच सचिन नेरूरकर. सचिन नेरूरकर ज्या पद्धतीनं गतवर्षी उत्कृष्ट गोलंदाजाचे मानकरी ठरले आणि त्यांच्या परफॉर्मन्स नंतर ते खुश होऊन आपल्या सर्व टीमला आयटीसी मध्ये भोजनासाठी घेऊन गेले, मला वाटतं यावर्षी जेडब्ल्यू मॅरिट नक्कीच त्या ठिकाणी बुक करावं लागेल, कारण चांगला परफॉर्मन्स पहिल्या मॅच मध्ये तरी पाहायला मिळतोय तो सचिन नेरूरकर यांचा आणि त्यांच्या टीमचा. एकामागोमाग एक विकेट्स मात्र त्या ठिकाणी गमावले जात आहेत ओमकार गणेश इलेव्हन संघाचे. संघ कुठेतरी अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्र सावंत, सचिन नेरूरकर इतक्या सहजासहजी मात्र या 36 धावांचा जो पाठलाग आहे तो काही पूर्ण होऊ देऊ शकणार या ठिकाणी असं वाटलं नव्हतं, आणि तेच मात्र कुठेतरी झालं, कारण चांगली गोलंदाजी अपेक्षित होती आणि तेच मात्र या मैदानावरती घडलेलं आपण पाहतोय. दोन ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालाय आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 4.5 धावा प्रतिषटकाच्या सरासरीनं मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत विकेट गमावले ते 3 आणि धावा झालेत मात्र आणि मात्र 9, म्हणजे एकेरी आकडेमध्ये हे धावफलक अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहे. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 36 धावांचा पाठलाग करायचा आहे, 27 धावा अजूनही गरजेच्या, म्हणजे जवळपास 13.5 धावांचा रिक्वायर्ड रन रेट गरजेचा असेल तो ओमकार गणेश इलेव्हन संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे मात्र कमीत कमी 14 धावा कमीत कमी या प्रत्येक ओव्हरमध्ये. दरम्यान स्टेप आउट होऊन फटका खेळलाय, लॉफ्टेड शॉट डीप मिड विकेट वरून फलंदाज मात्र बाद, कारण या स्पर्धेचा नियम आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची ही स्पर्धा आहे आणि या बॉक्स आउट पद्धतीने मात्र फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. फलंदाजांचा संयमाचा बांध कुठेतरी तुटलेला दिसतोय, कारण चेंडू कमी शिल्लक राहिले, धावा जास्त गरजेच्या आहेत आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर कुठेतरी चौकार आणि षटकारांच्या चौफेर आतिषबाजीची गरज असताना हे मोठे फटके सजवण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र लगातार आपण जर पाहिलं तर बॉक्स आउट होऊन माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहम अर्थातच गणेश लीला सोसायटीचा ड्वाइन ब्रावो. सोहम ऑन स्ट्राइक, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय हर्षदला पुढील चेंडू, आणि या वेळेला मात्र बॉल यस्ट्यांना लागला परंतु बेल्स पडले नाहीयेत त्यामुळे डिक्लेअर स्वरूपातली धाव. तिकडे मात्र बेल्स जे आहे ते डिसमेंटल करावे लागतील तर आणि तरच मात्र फलंदाज बाद असेल. दरम्यान बाईच्या स्वरूपातल्या या धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात असताना सुंदर बॉल यावेळेला चांगली फिरकी पाहायला मिळतीय डॉट बॉल सोबत. मात्र पुढील चेंडूसाठी हर्षद तयार, पुन्हा एकदा मात्र स्ट्रेट बॅटेड फटका. लॉंग ऑन मध्ये जात असताना एक सिंगल धाव घेतली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करत असताना विठ्ठल मासे आणि सोबतच मात्र सोहम. आणि दरम्यान सोहम शिरवडकरच्या नंतर मात्र आपण जर पाहिलं तर थोडंसं मिसफील्ड तिकडे जरूर झालं, पंचांचा निर्णय मात्र जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. विचार विनिमयपूर्वक मात्र पंच निर्णय कळवतील. 4 धावा चौकार, या चौकारांची मात्र गरज आहे कुठेतरी मात्र ओम क्रिएटिक संघाच्या विक्रिएटिक संघाच्या विरोधात खेळत असताना ओमकार गणेश इलेव्हन संघाला हा सामना जिंकण्यासाठी. काव कॉर्नर रिजनमध्ये या चौकारासोबत आणखीन एक फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा मात्र वन बाउन्स डुसीमा रेषा पार, मिळतील धावा 4, येतोय जीपीएल चौकार. दोन चौकारानंतर मात्र स्कोरकार्डकडे लक्ष टाकणं खूप आवश्यक असेल. धावसंख्या झाली ती 19 धावा, म्हणजे जवळपास हा सामना जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 17 धावांची. 6 चेंडू 17 धावा, मानलं तर सोपं आणि मानलं तर कठीण असं हे लक्ष आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि जवळपास आपण जर पाहिलं तर 6.33 सरासरीने 19 धावा धावफलकावरती आपल्याला असलेल्या पाहायला मिळू शकतील. दरम्यान शेवटचे 6 बॉल या मॅच मधले शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज, म्हणजे एखादा दुसरा मोठा फटका इथे गरजेचा असेल. एखादा षटकार जर या ओव्हरमधून सुरुवातीच्या 2-3 बॉलमध्येच आला तर शेवटच्या 3 चेंडूंमध्ये काहीतरी अशा अपेक्षा या जागृत ठेवल्या जाऊ शकतील.
काय करतील फलंदाज, कशा पद्धतीची होईल गोलंदाजी हे पाहण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा या शेवटच्या ओव्हरकडे. शेवटची ओव्हर मात्र कोणाच्या हातामध्ये सोपवली जाते, राहुल शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती, ऑन स्ट्राईक सोहम आणि नॉन स्ट्राईक आपण पाहू शकाल तो मात्र विठ्ठल मासे. राहुलचा पहिला बॉल शेवटची ओव्हर, एक स्लोअर वन डिलिव्हरी, लेग कटर बॉल आणि फलंदाज सोहम मात्र इथे होईल बॉक्स आउट. आणखीन एका विकेटचं बदल, हेच कुठेतरी फलंदाजांना लक्षात सातत्यानं आणून द्यावंसं वाटतंय की आपल्याला अंडरअर्म बॉक्स क्रिकेट खेळताना मिलिंद गावडे यांनी जर ही मॅच त्यांच्या टीमला जिंकवून दिली तर रवी आणि महेश चेंदवनकर दोघांकडून मात्र त्यांना 5,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार, 5 चौकार मात्र त्यांना ह्या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी ठोकायचे आहेत. आणि त्या 5 बॉलवर जर उर्वरित 17 धावांचं जे लक्ष आहे ते त्यांनी पूर्ण करून आपल्या टीमला ही मॅच जिंकवून दिली तर 5,000 पुरस्कार. दरम्यान पहिला बॉल स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट डिलिव्हरी, शरीराचा वेध घेणारा चेंडू. नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र या ठिकाणी आपण पूर्ण झालेला पाहिला. दिवस क्रमांक 1 मधली मॅच नंबर 2, SKM विरुद्ध RS 45. RS 45 वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नाणेफेकीचा कौल जिंकलाय RS 45 टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. दरम्यान औपचारिकता पूर्ण चालू असलेली मॅच, मॅच नंबर 1, विक्रेटिक वर्सेस ओमकार गणेश 11. उत्कृष्ट फिल्डिंग, 2 धावांचा प्रयत्न तर होईलच, परंतु या मॅचमध्ये संपूर्णपणे पारड जड असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ते विक्रेटिक टीमचं एकदा वर्धवट काढली गेली आहे, त्यामुळे एकच धाव त्या ठिकाणी आमचे गुणलेखक रुपेश सुर्वे ऍड करतील धावफलकावर. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू गरजेचे आहेत. हाफ ट्रॅकर, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 धावा या बॉलवरती तर नक्कीच मिळतील. नो प्लस 1 अशा पद्धतीच्या 2 धावा या स्कोर कार्डवर जुडल्यानंतर स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल ते 23 धावांवर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, 14 धावांची अजूनही गरज या शेवटच्या बॉलमध्ये. आणि शेवटच्या बॉल सोबतच मात्र हा सामना जो आहे तो समाप्त होईल आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा विकेट पटकावली जाईल. अशा पद्धतीने मात्र पहिल्या मॅचवरती आपला विजय संपादित केलाय तो मात्र विक्रेटिक टीमने. सो अभिनंदन असेल विक्रेटिक टीमचं अँड व्हेरी हार्ड लक पहिल्या सामन्यासाठी तरी, ते मात्र ओमकार गणेश 11 संघाचा हा पराभव मात्र आपण पाहिला. प्रत्येक मॅचमध्ये मात्र एक सामनावीराचा विशेष पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. CM स्पोर्ट्स प्रमोदजी